राउंड विकेट इनसाइड आउट अत्यंत खूप चांगला स्कूपचा फटका पाहायला मिळाला. चुंबले डीपच एक्झिक्यूट करतात एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि तोपर्यंत फलंदाज वेगाने दोन धावा पूर्ण केल्या. तिथे घेणार का बघायचं आहे आणि ती तिथल्या मात्र नकार दिला. फक्त दोन धावेवर समाधान. राउंड विकेट रिव्हर्सचा जबरदस्त फटका ट्रेन बॉक्स ऑफ पिंटा जोशी. चेंडू डीप मध्ये एक्झिक्यूट करतायत आणि पंचांचा इशारा सीमारेच्या बाहेर चौकार. सर्वांनी अभिषेक ठाकूर रेडवणीत होतो आपण त्याचं स्वागत करायचं आहे. ऑन साईड जबरदस्त पॅडल स्वीप चेंडू सीमारेच्या बाहेर वन बाउन्स ओवर द्रोप. अजून एक दमदार चांगली फाईट चांगली लढत. फुल टॉस आहे आत. अजून एक अप्रतिम स्वीप चेंडू सेम रिझल्ट सेम रिझन ऍक्शन रिप लेफ्ट आर्म ओव्हर चेंडू ऑफच्या बाहेर होता खोदून काय जबरदस्त टायमिंग. टिपिकल मनोज जोशी टिपिकल लेफ्ट आर्म ओव्हर ऑन साईड लपल केला अप्रतिम फटका थेट चेंडू मनोरंजन कक्षामध्ये सीमारेषेच्या बाहेर. उपस्थित आहेत सामन्याचा आनंद घेत असताना मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्सचा फटका लाजवाब फटकेबाजी. डोळ्यांचं अक्षरशः पाळणं फेडणारी फटकेबाजी पाहायला मिळते आणि दाखवू देतो नवबाडा संघ. विकेट समोर खेळले लॉफ्टर स्ट्रोक शतशकता पूर्ण बघायचंय पण त्याला बीट करू अत्यंत दमदार आणि तर्जीदार आपण खेळत असताना. फॉर द विकेट हा चेंडू बघायचंय आता मात्र मिड विकेट जाऊन स्लॉग स्वीप केलाय. अजून एक दमदार षटकार पिंटा जोशी तपासून हा चेंडू लेग ग्लास करायचा प्रयत्न मागे जातोय चेंडू. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. इट इज नो बॉल पण चेंडू एक्झॅक्टली कुठे प्रेस झाला ते सुद्धा पंच पाहतायत. इट इज नो बॉल कन्फर्म करत असताना बॅट कट आहे निश्चित. 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 कम्प्लीट फॉर पिंटा जोशी बॅट कट आहे. अप्रतिम कामगिरी 16 चेंडू मध्ये तब्बल 50 धावा कुठे असलेला फलंदाज लाजवाब बॅटिंग. काटेवाल्याच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची पाईप मी का घरी घेऊन गेलो. स्वर्गीय पाटील सुजय क्रिकेट स्पर्धेमध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून मी संघाला मात्र का थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करू देत असताना आपल्या संघाला दुसऱ्या क्रमांकाचं पारदर्शक मिळवून दिलं याचं उत्तर देत असताना या स्पर्धेमध्ये लाजवाब अर्धशतक शेवटचं षटक घेऊन सचिन म्हात्रे. सचिनचं वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि स्ट्राइकिंग एंडला पिंटा जोशी समोर केलेत बघायचंय. चेंडू सी मायशेवर नो बॉल कॉल केलाय. या स्पर्धेतला उच्चांकन होत असताना नो बडा संघ टाकवा संघ चेंडू हवेमध्ये आहे बघायचंय शेजारी चेंडूच्या खाली आणि फलंदाज बादशे स्पर्धेत अर्धशतक सुद्धा लगावलंय या खेळाडूने. आपण जाऊया विवेक पोरजी यांच्याकडे.